मी मी अधिकारी मी अधिकारी नमस्कार माझ्या अधिकारी मित्र मैत्रिणींनो मी अधिकारी या आपल्या यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण संयुक्त मुख्य परीक्षा जे पी एस आय एस टी आय आणि ए एस ओ परीक्षेसाठी एकत्रितरित्या घेतली जाते याचा सिलेबस बघणार आहोत त्यासाठी लागणारी संदर्भ पुस्तके कोणकोणती तसेच त्याची रणनीती या सगळ्या बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या मी अधिकारी या यूट्यूब चॅनलसोबत जोडले जाल आणि प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली जी संयुक्त पूर्व संयुक्त मुख्य परीक्षा आहे याला दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर, पेपर, पेपर दोन, दोन पेपर एकमध्ये शंभर गुण असतात आणि एका प्रश्नाला दोन गुण असतात म्हणजे असे एकूण दोनशे गुण आणि शंभर प्रश्न असतात तसेच पेपर दोनमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे पेपर दोनमध्ये सुद्धा शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी ओके तर विद्यार्थी मित्रांनो पेपर एकचा जर आपण विचार केला ना तर मराठीमध्ये पन्नास प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याचे गुण असतात शंभर गुण आणि यामध्ये तुम्हाला खास करून एक आवर्जून सांगावं असं वाटतं की मराठीमध्ये उतारा सुद्धा येतो ज्यावर पाच प्रश्न विचारले जातात okay? ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीचं जर आपण बघितलं तर इंग्रजीमध्ये एकूण प्रश्न विचारले जातात तीस प्रश्न साठ गुणांसाठी आणि त्यापैकी इंग्रजी उतारावर पाच प्रश्न असतात बरेच विद्यार्थी काय करतात त्यांना हे माहितीच नसतं की इंग्रजीमध्ये इंग्रजी उतारासुद्धा येतो आणि विद्यार्थी मित्रांनो ते अक्षरशः इंग्रजी उतारा असेल किंवा मराठी उतारा असेल याचंही कोणतीही प्रॅक्टिस न करता पेपरला जातात आणि तसेच ते पेपर सॉल्व्ह करतात परंतु विद्यार्थी मित्रांनो याची जर तुम्ही योग्यरित्या अभ्यास केला एक दोन पेपर जरी सॉल्व्ह केले तरी तुम्हाला यात पैकीच्यापैकी गुण मिळू शकतात ओके विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपल्याला पेपर एकमधला तिसरा घटक आहे सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडी यावर आपल्याला दहा प्रश्न विचारले जातात आता हे जे चालू घडामोडी असतात हे पूर्वपरीक्षेपेक्षा थोडेसे डीप विचारले जातात म्हणजेच काय तर तुम्हाला येथे मासिक रीड करणं गरजेचं आहे आणि सोबतच एक कोणतंही इयरबुक तुम्हाला इथे वाचावं लागेल कारण परीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेची पातळी साहजिकच वाढलेली असेल त्यामुळे चालू घडामुळे सुद्धा आपल्याला थोडेसे इथे खोलवर अभ्यासावं लागणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला चौथा घटक आहे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच कॉम्प्युटर यावरसुद्धा पाच प्रश्न आयोग विचारते आहे पण माहिती तंत्रज्ञानाचं जर आपण बघितलं तर हे जे पाच प्रश्न आहे हे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला समजून येईल आणि दोन ते तीन प्रश्न हे सरळ सरळ मागच्या जे प्रश्नपत्रिका झाले आहेत संयुक्त मुख्य परीक्षेच्या किंवा राज्यसेवेच्या यावरून तुम्हाला इथे हे प्रश्न मिळून जातील ओके म्हणजे पाचपैकी आपल्याला दोन ते तीन प्रश्न हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून तुम्हाला मिळून जातील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला चौथा घटक आहे माहिती अधिकार कायदा माहिती अधिकार कायद्यावर दोन ते तीन प्रश्न असतात तसेच लोकसेवा हक्क अधिनियमवर सुद्धा दोन ते तीन प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी परत सांगतो की संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला प्रिवियस इयर क्वेश्चनचा जो अॅनालिसिस आहे ते खूप जास्त पद्धतीने करावे लागणार आहे आणि खूप डीपवर करावे लागणार कारण काय तर बरेचसे प्रश्न जे आहे ते प्रिव्हिअस इयर क्वेश्चन असतात जे कुठे ना कुठे लिंक करून जातात म्हणून माहिती अधिकार कायदा वाचताना किंवा लोकसेवा हक्क अधिनियम वाचताना तुम्हाला जे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यावरून तुम्हाला अधिक स्पष्टपणे अंदाज येईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण संदर्भ पुस्तके बघूया मराठीसाठी आपण मुळा वारंबे सरांचं जे पुस्तक आहे हे अख्खं महाराष्ट्र कोणतेही स्पर्धा परीक्षा असो यासाठीही पर हे पुस्तक वापरलं जातं आणि एकमेव पुस्तक आहे जे ज्यातून ज्या बाहेर तुम्हाला कोणताही शब्द जाणार नाही ओके विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे मराठीसाठी कोणतं वाच वापरायचं आहे तुम्हाला ग्रंथ तर ते आहे मोरा वाळंबे सरांचं किंवा जर हे पुस्तक तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तकसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि तसेच शब्दसंग्रह या घटकांसाठी तुम्हाला के सागरचं पुस्तक वापरायचं आहे किंवा आता एक दीपस्तंभचं पुस्तकसुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीचं जर आपण बघितलं तर जे शेख सरांचं पुस्तक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक हे दोन्ही पुस्तक अगदी उत्तम आहेत तुम्ही इंग्लिशसाठी यातून अभ्यास करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो सोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर रोज सॉल्व करायचे आहेत त्याचं ॲनालिसिस करायचं आहे कारण बरेचसे क्वेश्चन जे आहे ते त्याच पॅटर्नवर आयोग रिपीट करते आहे तसंच जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशसाठी बघायचं असेल किंवा शब्दसंग्रह बघायचा असेल तर एस पी बक्षीसरांचं पुस्तक आहे इंग्रजीसाठी ज्यातून तुम्ही शब्दसंग्रह करू शकता ओके okay? हे विद्यार्थी मित्रांनो हे सगळे पुस्तकं तुम्ही एकदा बघून घ्या हे आहे मराठीचं पुस्तक जे मुळा वारंबे सरां लिखित आहे आणि मराठीसाठी तुम्हाला हेच संदर्भपर्यंत वापरायचं आहे ओके okay? त्यानंतर इंग्रजीसाठी जे आहे ते जे शेख सरांचं पुस्तक आहे तसेच तुम्हाला जे शब्दसंग्रह आहे ते कशातून करायचं आहे तर बक्षीसरांच्या पुस्तक अजून तुम्हाला हे करायचं आहे ओके okay? ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे अरिहंट पब्लिकेशनचं या ह्या पुस्तकातून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करायचे आहेत तसेच मराठीचे जे मराठीचे जे शब्दसंग्रह आहेत ते तुम्हाला कशातून तुम करायचं आहे तर के सागरचं पुस्तक आहे किंवा द्वीपसंभाचं एक पुस्तक आहे त्यातून तुम्ही ते, ते करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो यासोबतच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे काय मराठी आणि इंग्रजी प्रश्नसंच याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके जर तुम्ही बघितलं तर लोकसेवा पब्लिकेशनचं आहे ते ज्यात एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते दोन हजार वीसपर्यंत प्रश्नसंच दिलेले आहेत ओके okay? विद्यार्थी मित्रांनो संयुक्त मुख्य परीक्षामध्ये पी एस आय एस टी आय आणि ए एस ओ या तिन्ही परीक्षांसाठी जे मुख्य पेपर एक आहे हा सगळ्या तिन्ही परीक्षांसाठी समान असतो मात्र पेपर दोन जो असतो तो पी एस आयसाठी वेगळा असतो एस टी आयसाठी वेगळा असतो आणि ए ओसाठी वेगळा असतो मग पी एस आयमध्ये काय तर पी एस आयमध्ये कायदा या भागावर जास्त भर दिलेला असतो तसेच एस टी आयमध्ये अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स या भागावर जास्त अधिक भर दिलेला असतो आणि ए ओ परीक्षेसाठी पॉलिटी या घटकावर विशेष भर दिलेला असतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता पी एस आय मुख्य परीक्षा पेपर दोनचा अभ्यास करणार आहोत यात जर बघा पेपर दोनमध्ये पी एस आय मुख्य परीक्षा पेपर दोनमध्ये शंभर प्रश्न असेल ज्यात एका प्रश्नाला दोन गुण असेल असे एकूण दोनशे गुणांसाठी हा पेपर दोन असेल ओके यात अधिक भर जो आहे तो कशावर असेल तर कायद्यावर असेल मग यामध्ये तुम्हाला काय तर आय पी सी सी आर पी सी महाराष्ट्र पोलीस अधिनियम माहिती पुरावा कायदा यावर एकत्रित चाळीस प्रश्न असेल तर आय पी सी यावर दहा प्रश्न तुम्हाला विचारलेले असेल त्यानंतर सी आर पी सीवर तुम्हाला दहा प्रश्न विचारलेले असेल तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमवर तुम्हाला दहा प्रश्न विचारलेले असेल आणि शेवटचा भारतीय पुरावा कायदा यावर तुम्हाला दहा प्रश्न विचारलेले असेल म्हणजेच हे जे मेजर कायदे आहेत यावर एकत्रित असे चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याचमध्ये काही मायनर कायदे असतात ज्यावर तुम्हाला दोन तीन तुम्हाला कौन -कौन ते तीन प्रश्न किंवा चार ते पाच प्रश्नांपर्यंत प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यामध्ये कोणकोणते आहेत तर बघा नागरी हक्क संरक्षण अधिनियम तसेच महाराष्ट्र हक्क अधिनियम एस सी एस टी कायदा कौटुंबिक हिंसाचार कायदा हुंडाबंदी किंवा भ्रष्टाचार कायदा मानवी हक्क आणि महात्मा गांधी तंटामुक्त अभियान यावर सुद्धा तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारले जातात असे एकत्रित जे मेजर कायदे आहेत त्यावर चाळीस प्रश्न आणि जे मायनर कायदे आहेत त्यावर पंधरा प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं जा तर कायद्यावर तुम्हाला किती भर आहेत तर कायद्यावर हे एकूण पंचावन्न प्रश्न तुम्हाला कायद्यावर विचारले जाणार आहेत ओके चाळीस कसे तर मेजरमधले मेजर कायदे चाळीस आणि मायनर ॲक्टमधले पंधरा प्रश्न ओके आता उर्वरित जे पंचेचाळीस प्रश्न आहेत यामध्ये तुम्हाला काय असेल तर राज्यशास्त्रावर दहा प्रश्न असेल त्यानंतर भूगोलावर दहा प्रश्न असेल इतिहासावर दहा प्रश्न असेल आणि बुद्धिमत्ता या घटकावर पंधरा प्रश्न विचारण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो कायद्याचे कायद्याचा अभ्यास करताना तुम्हाला या संदर्भ ग्रंथ वापरायचे आहे यामध्ये अत्यावश्यक पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वर पाटील सरांचं पी एस आय कायदे हे पुस्तक ओके हे एक जरी पुस्तक तुम्ही वारंवार वाचलं त्याची रिव्हिजन केली तर आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ह्या दोन घटकावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंचकी पंचावन्न गुण इथे मिळू शकतात ओके फक्त काय तर एक आ, एक संदर्भ ग्रंथ आणि त्यासोबत आयोगाने विचारलेले प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एस टी आय मुख्य परीक्षेचा विश्लेषण करूया एस टी आय पेपर दोनमध्ये तुम्हाला एकूण शंभर प्रश्न असेल आणि याला गुण असेल दोनशे गुण ओके यामध्ये काय तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अर्थशास्त्रावर जे आहे ते अधिक भर दिलेला असेल मग यामध्ये नियोजन पायाभूत सुविधा आर्थिक सुविधा सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार यावर एकूण पंचावन्न प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील आणि उर्वरील जे पंचेचाळीस प्रश्न आहेत ते बुद्धिमत्तेवर पंधरा प्रश्न इतिहासावर दहा प्रश्न भूगोलावर दहा प्रश्न आणि राज्यघटनेवर दहा प्रश्न ओके okay, विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने इथे पंचेचाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि अधिक भर हे कशावर असेल तर अर्थशास्त्रावर तुम्हाला इथे अधिक भर असेल तसेच विद्यार्थी मित्रांनो इथे इतिहास जो आहे आणि भूगोल जो आहे हा मुख्य परीक्षेमध्ये फक्त महाराष्ट्राचा विचारात घेतला जातो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल यावर तुम्हाला अधिक भर द्यावा लागेल ओके okay? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्रासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे तर रंजन कोळंबी सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला वापरायचं आहे सोबतच देशले सरांचं जे डेव्हलपमेंटचं पुस्तक आहे तेहीसुद्धा तुम्हाला इथे वापरायचं आहे म्हणजे देसले सरांचं पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन्ही पुर पुस्तकं तुम्हाला इथे अभ्यासावे लागणार आहे त्यासोबतच जर आपण राज्यशास्त्रासाठी विचारलं तर लक्ष्मीकांत असेल किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तकही इथे उत्तम आहे या पुस्तकातून तुम्हाला दहापैकी दहा मार्क मिळू शकतात इतिहासाचा जर विचार केला तर गाठाळ सरांचं पुस्तक असेल किंवा कटारे सरांचं पुस्तक असेल हे दोन्हीही पुस्तक उत्तम आहे यातून तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करू शकता आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो अकरावीचं जे जुनं पुस्तक आहे तेही तुम्हाला इथे वाचावं वा लागेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भूगोल जर आपण बघितलं तर सौदी सरांचं पुस्तक आहे किंवा दीपस्तंभ सरांचं पुस्तक आहे यातून तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करू शकता आणि बुद्धिमत्तेसाठी जर तुम्हाला माहिती आहे की सचिन ढवळे सरांचे नोट्स असतील किंवा त्यांचं पुस्तक असेल यातून तुम्ही बुद्धिमत्ताचा अभ्यास करू शकता हे एकदा पुस्तकं बघून घ्या तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी काय वापरायचं आहे तर दीपस्तंभचं पब्लिकेशनचं पुस्तक वापरायचं आहे त्यानंतर पॉलिटिकसाठी यम लक्ष्मीकांत तसेच महाराष्ट्राचं भूगोलसाठी सौदी सरांचं पुस्तक आणि आधुनिक भारताचा इत आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यासाठी गाठा सरांचं पुस्तक तुम्हाला इथे वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पॉलिटीसाठी तुम्ही रंजन कोळंबी सरांचंसुद्धा पुस्तक वापरू शकता तेही एक उत्तम पुस्तक आहे आता आपण एसओ मुख्य परीक्षा पेपर दोन चा अभ्यास करूया एस ओ मुख्य परीक्षा पेपर दोन मध्ये सुद्धा तुम्हाला शंभर प्रश्न असेल आणि एका प्रश्नाला दोन गुण असे एकूण दोनशे गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे ओके यामध्ये काय तर राज्य घटना या विषयावर तुम्हाला अधिक भर असेल म्हणजेच काय तर पंचावन्न प्रश्न हे कशावर विचारले जातील तर राज्यघटनेवर तुम्हाला विचारले जातील यामध्ये काय विचारणार तर घटनेची निर्मिती किंवा त्याची पार्श्वभूमी घटना समिती प्रस्तावना घटनेची वैशिष्ट्ये मूलभूत हक्क कर्तव्य तसेच केंद्र राज्य संबंध शिक्षण समान नागरी कायदा न्यायालय राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ तसेच विधानसभा विधान परिषद अध्यक्ष सदस्य कार्य अधिकार आणि त्यांच्या भूमिका यावर तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाणार आहेत सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे अर्थशास्त्राचा सुद्धा इथे विचार करावा लागेल कारण यात पंचवार्षिक योजना नियोजन विकेंद्रीकरण त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ओके त्यानंतर नियोजन क्षेत्रीय विकास सेवा क्षेत्र सामाजिक आर्थिक विकासाचे निर्देशांक गरिबी आणि बेरोजगारी प्रादेशिक असमतोल आणि भारतीय अर्थव्यवस्था ओके या संदर्भात तुम्हाला इथे दहा ते दहा प्रश्न इथे विचारले जाणार आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो जिल्हा प्रशासन ज्याला आपण पंचायतराज म्हणतो यावर सुद्धा तुम्हाला इथे पंधरा प्रश्न इथे विचारले जाणार आहेत त्यानंतर इतिहास इतिहासावर तुम्हाला इथे दहा प्रश्न विचारले जाणार आहे भूगोलावर दहा प्रश्न आणि बुद्धिमत्ता यावर तुम्हाला पंधरा प्रश्न इथे विचारले जाणार आहेत आता जर पुस्तकांचा विचार केला तर पुस्तकंसुद्धा तेच राज्यघटनेसाठी तुम्ही काय तर लक्ष्मीकांत यांचं पुस्तक लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक किंवा रंजन कोळंबी सरांचं पुस्तक हे दोन्हीही पुस्तके तुम्ही वापरू शकता तसेच पंचायतराज हा जो घटक आहे हे पुस्तक तुम्ही कशातून वाचायला पाहिजे तर किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे त्यातसुद्धा अगदी उत्तमरित्या पंचायतराज कवर केलेलं आहे तेसुद्धा तुम्ही वाचू शकता परंतु विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट सांगतो की एस ओ मुख्य परीक्षेमध्ये पंचायतराज या घटकावर अधिक भर दिलेला असतो त्यामुळे तुम्हाला याचा डीप अभ्यास करावा लागेल ओके आणि पुस्तक तुम्हाला कोणतं वापरायचं आहे तर किशोर लवटे सरांचं तुम्ही पुस्तक वापरू शकता इतिहासासाठी गाठाळ सरांचं पुस्तक आहे भूगोलासाठी मी तुम्हाला आधी सांगितलंच सौदी सरांचं पुस्तक आहे ओके हे पुस्तकं तुम्ही वापरू शकता एकदा विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तकं तुम्ही बघून घ्या हे आहे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक त्यानंतर पंचायतराज किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे इकॉनॉमिक्सवर सुद्धा तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला देसले सरांचं पुस्तकसुद्धा वापरायचं आहे ओके दीपस्तंभ पुस्तक तसेच विद्यार्थी मित्रांनो घाटाळा सरांचं महाराष्ट्राचं इतिहासासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे आणि महाराष्ट्राचं भूगोल हे तुम्हाला सौदी सरांच्या पुस्तकातून कवर करायचं आहे ओके okay, विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण संयुक्त मुख्य परीक्षेचा पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपरसाठी लागणारे संदर्भ पुस्तके त्याचा सिलेबस ओके okay? हे सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जोडून राहा आपल्या मी अधिकारी या यूट्यूब चॅनलसोबत धन्यवाद